आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे तत्पूर्वी एक महत्वपूर्ण संदेश देशानं कोविड एकोणवीस विरुद्ध प्रतिबंधक लसीच्या एकशे पन्नास कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे कोरोनाचा नवा प्रकार सापडल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आम्ही श्रोत्यांना आवाहन करत आहोत की शक्य तितक्या लवकर लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण कराव्यात आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं मुखपट्टी सामाजिक ठिकाणी सुरक्षित अंतर हात आणि चेहऱ्याची स्वच्छता या तीन सोप्या उपायांचं पालन करा कोविड संबंधी कोणतीही माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक शून्य एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा आणि एक शून्य सात पाच या क्रमांकांवर संपर्क साधा आता ऐका ठळक बातम्या निवडणूक आयोगानं गोवा पंजाब मणिपूर उत्तराखंड उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना येत्या अकरा तारखेपासून लागू केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्लीच्या कुलगुरुपदी प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला ते पूर्णा या दोनशे दोन किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण निवडणूक आयोगानं गोवा पंजाब मणिपूर उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी विधानसभा निवडणुका आज जाहीर केल्या नवी दिल्लीत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले की उत्तर प्रदेशमध्ये दहा फेब्रुवारी ते सात मार्च या कालावधीत सात मतदान होणार आहे पंजाब उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात चौदा फेब्रुवारीला निवडणुका होतील मणिपूरमध्ये सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन मार्चला दोन टप्प्यात मतदान होईल आणि दहा मार्च रोजी मतमोजणी पार पडेल पाच राज्यांच्या विधानसभांच्या सहाशे नव्वद जागांसाठी मतदान होणार आहे गोवा विधानसभेचा कार्यकाळ यावर्षी पंधरा मार्चला मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ एकोणवीस मार्चला उत्तराखंड आणि पंजाब विधानसभेचा कार्यकाळ तेवीस मार्चला आणि उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ चौदा रोजी संपणार आहे चंद्र म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळं निवडणुका घेण्यात अडचणी निर्माण झाल्या ते म्हणाले की कोविड प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं केंद्रीय आरोग्य सचिव गृहसचिव तज्ञ आणि राज्य आरोग्य सचिवांची बैठक घेतली व्यापक विचारमंथनानंतर आयोगानं सुरक्षा मानकं लक्षात घेऊन निवडणूक जाहीर करण्याचा निर्णय घेतला सर्व मतदान केंद्रांवर कोविड प्रतिबंधासाठी विस्तृत व्यवस्था केली जाईल आणि मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जातील मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे राजकीय पक्षांना डिजिटल माध्यमातून प्रचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे पाच जणांचा गट उमेदवारांच्या बाजूनं घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत नव्वद टक्के जनतेला लसीची पहिली मात्रा मिळाली असून पासष्ट टक्के पात्र नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे गेल्या वर्षी एकवीस ऑक्टोबरला देशानं शंभर कोटी मात्रांचा टप्पा गाठला होता कोविड प्रतिबंधक लसीकरणात दीडशे कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे देशातले वैज्ञानिक आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी लस निर्माते यांना पंतप्रधानांनी या यशाचं श्रेय दिलं आहे भारताचा हा नवा संकल्प आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता दाखवतो असं म्हणाले ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूमुळे रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाचं हे कवच महत्वपूर्ण आहे आतापर्यंत देशातल्या नव्वद टक्क्यांहून अधिक प्रौढ नागरिकांना लसीची किमान एक मात्रा मिळाली आहे यावर्षी देशानं पंधरा ते अठरा वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे अवघ्या पाच दिवसात दीड कोटींहून अधिक मुलांना लस दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून या सूचनांची अंमलबजावणी येत्या अकरा तारखेपासून लागू होईल सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना भारतात आल्यावर सात दिवस गृह विलगीकरणात लागेल आणि आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल या चाचणीचा अहवाल एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल प्रवासाचं नियोजन करणाऱ्या सर्व प्रवाशांनाही प्रवासापूर्वी सर्व माहिती ऑनलाईन एअर सुविधा पोर्टलवर घोषित नमुन्यात सादर करावी लागेल प्रवासाला सुरुवात करण्याच्या बहात्तर तासाआधी केलेल्या कोविड एकोणवीस आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणं आवश्यक आहे ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून घेण्यात येणार आहेत या परीक्षा सतरा जानेवारी दोन हजार बावीसपासून सुरू होणार होत्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून घेण्यात येणार आहेत या परीक्षा एकतीस जानेवारी दोन हजार बावीसपासून सुरू होणार होत्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नागपूर शहरात आज पाचशे एकोणपन्नास कोरोना बाधित आढळले चंद्रपूर जिल्ह्यात एक्क्याण्णव जण नव्यानं बाधित आढळले भंडारा जिल्ह्यात एकावन्न तर गोंदिया जिल्ह्यात त्र्याहत्तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत गडचिरोली इथं चार नवीन कोरोना बाधित आढळले असून सहा जणांनी कोरोनावर मात केली आज अमरावती विभागात दोनशे एकोणनव्वद रुग्ण आढळल्यानं चिंता निर्माण झाली आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी अकोला इथं नव्वद यवतमाळ चौवेचाळीस बुलढाणा बेचाळीस आणि वाशिम इथं पंचवीस असे एकूण दोनशे एकोणनव्वद रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू प्राध्यापक श्रीनिवास वरखेडी यांची नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे भारतातील संस्कृत विद्यापीठांपैकी सर्वात मोठं बारा कॅम्पस मुक्त अध्ययन केंद्र आणि संचालित संस्थांचा विस्तृत व्याप हे विद्यापीठ प्रत्यक्ष भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्य करतं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे मी कार्य केलेल्या संस्थांपैकी सर्वोत्तम संस्था आहे विश्वविद्यालयानं मला परिवारातील सदस्यांप्रमाणे आणि आदर तर दिलाच परंतु इथल्या सर्वांच्या कार्याप्रती समर्पणामुळेच विश्वविद्यालयाचा विकास करणं अधिक सुलभ झालं नॅकमध नुकतंच मिळालेलं सर्वोच्च मानांकन ही या सर्वांच्या संघटित प्रयत्नांची फलश्रुती असून यापुढंही कालिदास संस्कृत विश्वविद्यालय सर्वोच्च कीर्ती प्राप्त करेल असा मला विश्वास आहे या विश्वविद्यालयाशी माझे ऋणानुबंध तयार झाले असून मी विश्वविद्यालयासाठी कायम उपलब्ध आहे अशी प्रतिक्रिया प्राध्यापक वरखेडी यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत गेल्या वर्षी बारा ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल तसंच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी काल जाहीर करण्यात आली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी चौदा हजार दोनशे पन्नास तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी दहा हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र तर्फे उद्या सकाळी साडेसहा वाजता केंद्राच्या आवारात लोकप्रिय संगीत कार्यक्रम ब्रह्मनादचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात नागपूरचे प्रसिद्ध कलाकार श्रीकांत पिसे यांचं हार्मोनियम वादन सादर होणार आहे श्रीकांत पिसे हे आकाशवाणीचे ब श्रेणीतील हार्मोनियम कलाकार आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ब श्रेणीचे संगीतकार आहेत नागपूर महानगरपालिकेतर्फे आज दहाही झोनमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीत मनपाचे कर्मचारी तसंच स्वयंसेवी सामाजिक संस्थांनी भाग घेऊन नागरिकांना कचरा विलगीकरण करणं सुका आणि ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये गोळा करणं तसंच प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबत जनजागृती केली नागरिकांनी सुद्धा या रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला या दरम्यान रॅली काढण्यात आलेल्या मार्गावरील कचरा उचलण्यात आला महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शन खाली स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्वच्छता सर्वेक्षण नियंत्रण समिती प्रमुख भुवनेश्वरी एस अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली कोविड आणीबाणीच्या परिस्थितीत ऑक्सिजन प्लांट हाताळणाऱ्या प्रशिक्षित हातांची अनिवार्यता दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रानं अनुभवली नागपूर जिल्हा प्रशासनानं नागपूर जिल्ह्यात भविष्यात उद्भवू शकणारा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन प्लांट हाताळणाऱ्या कौशल्ययुक्त मनुष्यबळाची निर्मिती सुरु आहे साठ तरुण मुलं यासाठी जय्यत तयार होत असून जिल्ह्यात अशा पद्धतीचं प्रशिक्षित मनुष्यबळ उभारणीसाठी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ऑक्सिजन हाताळणीला समर्पित अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे हिंदी भाषा आपल्याला प्रेम आपुलकी करुणा आणि ममता शिकवते ही भाषा कुटुंब आणि समाज यांना एका दुव्यात बांधून पुढं जाण्याची प्रेरणा देते या दृष्टीकोनातून हिंदी ही केवळ भाषा नसून एक संपूर्ण संस्कृती आहे असं प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी ते आज वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते दीक्षांत समारंभात कुलगुरू प्राध्यापक र जनीश कुमार शुक्ल यांनी पंचेचाळीस विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि चारशे सत्तर पदवीधरांना ऑनलाईन पदव्या प्रदान केल्या विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यात तुफान गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे तूर आणि कपाशीसह पालेभाज्यांचं नुकसान झालं आहे काढणीला आलेल्या तुरी पावसात भिजल्या पुढील दोन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला ते पूर्णा या दोनशे दोन, दोन किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं असून सध्या या मार्गावर रेल्वे इंजिनची चाचणी सुरू असून पुढील आठवड्यात या मार्गावरून विद्युत रेल्वे धावण्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेला हा लोहमार्ग पूर्वी मीटर गेज होता त्यानंतर या मार्गाचं रुपांतर ब्रॉडगेजमध्ये होण्यासाठी एकविसावं शतक उजाडलं या मार्गावरून विजेवरून चालणारी रेल्वे सुरू झाल्यानं उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा नवा मार्ग सुरू होणार आहे पुन्हा काही ठळक बातम्या निवडणूक आयोगानं गोवा पंजाब मणिपूर उत्तराखंड उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना येत्या अकरा तारखेपासून लागू केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्लीच्या कुलगुरुपदी प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला ते पूर्णा या दोनशे दोन किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र example namaskar